ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण 75 तारांकित प्रश्न आणि 6 लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या होत्या अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। पर्वती पाचगाव वनक्षेत्रात विकास कामे करण्यासाठी 13 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे, मात्र समाविष्ट गावांसाठी निधीची तरतूद उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग अर्थात HCMTR साठी कोणतीही तरतूद शासनाने केली नाही। यासाठी 7000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेसाठी निधीची तरतूद करणे आवश्यक होते, मात्र तीही करण्यात आलेली नाही। पुरंदर विमानतळ, झोपडपट्टी पुनर्विकास या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीही शासनाने कोणतीच तरतूद केलेली नाही, असंही मिसाळ यांनी सांगितलंय। 25 सप्टेंबर 2019 रोजी आलेल्या महापुरातील बाधितांना अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, मात्र त्यासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही अशी माहितीही माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। जवळजवळ 75 तारांकित प्रश्न आणि 6 लक्षवेधी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये सहभाग असं एकंदर सगळं दाखल केलं होतं। त्याच्यामधले पुणे शहराचे जे महत्त्वाचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये माझा पर्वती पाचगाव वनक्षेत्रामधला 13 कोटीच्या निधीचा प्रस्ताव हा शासनाने मान्य करून 13 कोटी निधीची तरतूद केली। समाविष्ट गावांसाठी शासनाने निधी द्यायला पाहिजे होता ही मागणी आम्ही केली। 23 गावांच्या मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिका एवढा निधी उभा करू शकत नाही, तर त्याच्यात शासनाने कॉन्ट्रीब्युशन करावं। SCMTR जो 1987 DP पासून प्रलंबित आहे त्या SCMTRला 7000 कोटीचा खर्च येणार आहे, त्याच्यासाठी शासनाने त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या ह्याच्यात द्यावं आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा ही मागणी शासनाकडे केलेली आहे। कात्रज स्वारगेटचा DPR मेट्रोचा हा तयार झालेला आहे, तो लवकरात लवकर कात्रज स्वारगेटचा मेट्रो ही मार्गी लागावी ही एक मागणी आपण केलेली आहे। विमानतळासाठी निधीचं तरतूद करणं गरजेची होती, ती झालेली नाही आहे ह्यावेळेस पुरंदर विमानतळासाठी। त्या शासनाने त्याचा काय विचार केलेला आहे ह्याची आम्ही आत्ता विचारणा केलेली आहे। आंबिलोडा पूरग्रस्तांच्या प्रश्नाविषयी शासनाकडे जी देणी बाकी आहेत ती शासनाने द्यावी त्या पूरग्रस्तांना, आणि पूरग्रस्तांचे नाल्याचे जे काम करायचे आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये महानगरपालिकेच्या बरोबर त्यांनी निधींची तरतूद करावी। जे महिलांसाठी मुद्रांक शुल्क सवलतीचा जो निर्णय शासनाने घेतला आहे त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे, अतिशय चांगला निर्णय आहे, पण किती कोटीचं घर घ्यायचं याच्यावर थोडीशी शासनाने त्याच्यामध्ये निर्बंध घालणं जरुरी आहे असं या ह्याच्यात वाटतं। पानशेत पूरग्रस्तांचा प्रस्ताव हा मुदतवाढीसाठी शासनाकडे आहे, लवकरात लवकर कॅबिनेटची सही होऊन तो येईल आणि पानशेत पूरग्रस्तांना त्याचा दिलासा मिळेल। पुणे शहरामध्ये जे प्रमाणपत्र हॉकर्सचं प्रमाणपत्राचं वाटप आहे ते महानगरपालिकेकडनं लवकर व्हावं आणि महानगरपालिकेने तो सगळा सर्वे शासनाकडे पाठवावा आणि लवकरात लवकर हॉकर्स पॉलिसी व्हावी ही एक मागणी केलेली आहे। आणि SRAची पॉलिसी ही पुणे शहराला लवकरात लवकर DC रूलप्रमाणे MRTP ॲक्टमध्ये करून द्यावी ही एक अतिशय महत्त्वाची मागणी शासनाकडे केली। हो, आम्ही त्याच्यासाठीच ती मागणी केली कारण मेट्रो ज्या पद्धतीने जेवढ्या स्पीडनी मागच्या 4 वर्षामध्ये मेट्रोची कामं होत होती ह्या बजेटमध्ये आपल्याला तशा प्रकारची तरतूद मेट्रोसाठी करताना दिसली नाही। पण त्याच्यावर अर्थमंत्र्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही मेट्रोसाठी लागणारी तरतूद भविष्य काळामध्ये पुरवू।